पुणे नाशिक महामार्गावर आळे फाटा ते अवसरी फाटा या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत। वारंवार हे सांगूनही संबंधित विभाग दाद देत नसल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चाळकवाडी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले। टोलनाका चालकांना रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवा याबाबतचे लेखी निवेदनही देण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी तानाजी तांबे, गणपत डुमरे, दिलीप खिलारी, अवधूत अष्टेकर, विजय कुचिक, मयूर वाळुंज, रविराज चाळक, अनिल देशपांडे, दीपक गुंजाळ, नवनाथ वाळुंज, श्रीराम डोके, किरण मोरे, स्वप्नील भुजबळ, अशोक बोडके, सलमान मोमीन, गोरख रेपाळे, योगेश तोडकर आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। रस्त्याला पडलेले खड्डे 8 दिवसात बुजवले नाही तर टोलनाका बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलाय। तानाजी तांबे, गणपत डुमरे, दिलीप खिलारी यांनी यावेळी बोलताना संबंधित विभागाला कडक शब्दात इशारा दिलाय। येत्या 8 दिवसात जर आळेफाटा ते अवसरी फाटा परिसरातील रस्त्याचे खड्डे बुजले नाहीत तर चाळकवाडी टोलनाका बंद करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाळकवाडी टोलनाक्याच्या टोलनाका चालकांना दिलाय। रिपोर्ट टाइम्स। जय महाराष्ट्र, जय म्हणजे आपण आलो आहोत चाळकवाडी टोल नाक्यावर। जे सत्य नव्हते आणि जे सत्तेच्या बाहेर गेलेत त्यांनी टोल बंद केला आणि टोल चालू केला। पण आज रस्त्याची जर अवस्था पाहिली तुम्ही, कळम अवसरी फाटा ते आळे फाट्यापर्यंत संपूर्ण खड्डे पडलेत। मागे 2020 सालामध्ये खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी 2 कोटीचा निधी उपलब्ध केला। 2021 मध्ये त्याच्या 10 पट 22 कोटी निधी उपलब्ध केला। हा कोणासाठी आणि कशासाठी? एका वर्षामध्ये 10 पटीने 22 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी लागतात। एकही खड्डा आजपर्यंत बुजवला गेला नाही। टोल में हुआ है वाणी साहब टोल, आता कुणी तोंड उघडायला मागत नाहीये। कारण का? ते आहेत सत्तेत, दोघेही बसले सत्तेत, त्यांना पडलेली नाहीये। दोघे म्हणजे कोण? ओढी गया और गाडी भी गया। दोघे म्हणजे कोण? अहो तुम्ही ओळखा ना दोघे म्हणजे कोण? आम्हाला ओळखलं असतं, आम्ही आंदोलन केलं असतं, आम्हाला तुमच्याकडे नॉलेज नाही। त्यासाठीच आम्ही मनसे रस्त्यावर उतरलोय। दोघे म्हणजे कोण? आणि आम्ही नौटंकी करत नाही, आम्ही नौटंकी करत नाही। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्ही प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आणि शासनाला विनंती करतोय, आजपासून 8 दिवसाच्या आत अवसरी फाटा ते आळे फाटापर्यंत खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही चाळकवाडीचा टोल बंद करणार आहोत। हा मनसेचा इशारा समजा। टोल बंद करण्यासाठी आम्हाला जेल मध्ये जावं लागलं तरी आम्ही जायला घाबरणार नाही। लोकप्रतिनिधींनी एकाने टोल बंद केला, एकाने टोल चालू केला, आणि नौटंकी कशासाठी आणि कोणासाठी? ज्या रस्त्याला 22 कोटीचा निधी 2021 ला पडलाय, खड्डे एज इट इज आहे तसेच खड्डे आहेत। लोकांची अवस्था वाईट आहे, यांना दिसत नाही का? दिसतंय, पण यांना सत्तेत असल्यामुळे ती कामं करायची नाहीत। मी टोलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, शासनाला आणि लोकप्रतिनिधींना परत आवाहन करतोय, आजपासून 8 दिवसाच्या आत जर टोलचे खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही 8 दिवसानंतर 9व्या दिवशी टोल नाका बंद करणार आहोत। जय महाराष्ट्र, जय म्हणजे, जय म्हणजे। हा टोल नाक्याला आता तानाजीनं सांगितल्याप्रमाणे 22 कोटी 2 कोटी एवढा निधी उपलब्ध झाला। एकाने तो टोल नाका बंद केला, दुसऱ्याने चालू केला। हो, मी काय म्हणतो, दोनच इथे सत्तेमध्ये माणसं आहेत, ते दोन माणसं एक बंद करतात, एक चालू करतात। हे सगळ्या जनतेला माहिती आहे। दुर्मर तालुक्यात खड्डे बुजले पाहिजे, मिली भगतपणा नको। 8 दिवसात जर खड्डे बुजले नाही तर माझ्यासारखे वृद्ध माणसंसुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन जे काय करायचं मनसे स्टाईलनं आम्ही इथे आंदोलन करणार।
सर्वांना जय महाराष्ट्र। मी दिलीप खिलारे, उपाध्यक्ष मनसेचा जुन्नर तालुका। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, डॉक्टर डुंबरे, दानशीर तांबे, नवनाथ वाळू, रविराज चाळ, इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी मयूर भाऊ असतील, सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी किल्ले शिव जन्मभूमी जुन्नर आज आपण पाहिलं। वाणी साहेब दोन्ही आमच्या माणसांनी सांगितलं, पदाधिकारी रस्त्याच्या प्रश्नावर आले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुणे जिल्हा चालू झाल्यानंतर आळे किंडापासून तर पुण्यापर्यंत फक्त एकच टोल चालू आहे सध्या, त्याचं नाव आहे चाळकवाडी। मग ह्या टोल नाक्या फक्त कलेक्शनसाठी जात चालू केलं आहे का? आता त्याचे व्यवस्थापक म्हणले आम्ही फक्त कलेक्शन फक्त वसुली करतो, खर्चाचा आमच्यात हात नाही। मग आता तुम्ही वसुलीच करताय का? मग या खड्ड्यांची देखरेख कोण करणार? ते आम्ही शोधत फिरायचं, जनतेनी गाड्यावाल्यांनी शोधायचं, याचा अधिकारी कुठं बसतोय, याचा कॉन्ट्रॅक्टर कुठं बसतोय? म्हणजे आता तुम्ही टोल चालू केला, या रस्त्यांचा खड्ड्यांचा प्रश्न सोडवणार कोण? याला जबाबदार कोण आहे? माणसांनी एकतर आधीच कोरोना, शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, सामान्य नागरिक असतील, त्रस्त झालेत, त्याला आधीच खर्च कुटुंब चालवायची मुश्किल आहे। त्या तुम्ही गाड्यांचं नुकसान करणार, कोणाचे पार्ट तुटतात, कोणाचे टू व्हीलर पंक्चर होते, कोणाचं खड्ड्यात आपडते, अपघात होतात, या गोष्टीला जबाबदार कोण? याची भरपाई देणार कोण आहे? म्हणून आमचा महाराष्ट्र शासनाला असेल किंवा हे टोल नाक्याचे व्यवस्थापक असतील किंवा ज्यांनी हे खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, त्यांना आम्ही मकरंद पाटे यांच्या वतीनं, म्हणजे मनसे जुन्नर तालुक्याच्या वतीनं इशारा देतो, येत्या 8 दिवसात जर या रस्त्याचं, म्हणजे आळे फाटा ते अवसरी फाट्याच्या रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत, ते खड्डे चांगल्या प्रकारे जर झाकले गेले नाही, त्याची दुरुस्ती चांगल्या प्रकारे केली नाही, तर मनसे रस्त्यावर 100% उतरणार, म्हणजे उतरणारच। आणि आमची सत्ता ही कायम रस्त्यावरची, आम्हाला कुठल्या खुर्चीची अपेक्षा नाही। सर्वसामान्य जनतेसाठी या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, आम्ही कायम रस्त्यावर आहोत, असणार, आणि मी तुम्ही पाठीमागे होतो। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर हे खड्ड्यांचे प्रश्न सॉल्व्ह झाला, तर 8 टोल नाका बंद केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण गप्प बसणार नाही। आणि तुम्हाला माहिती आहे, मनसेने इशारा दिला म्हणजे आम्ही करणार, म्हणजे करणारच, कारण नेहमी म्हणलं जातं प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे आहे। एवढं या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। तुम्ही जे मगाशी म्हणाले, आम्ही रस्त्यावर उतरू, लोकसभेला विधानसभेला ज्यांच्या सोबत होते त्यांच्या सहकार, त्यांच्या शिवाय रस्ते उतरणार? साहेब, तो निर्णय आमच्या पक्षाध्यक्षांचा होता, त्यांनी जो निर्णय दिला त्यावेळेस याला सहकार्य करा, त्याला करा, ती आमची त्यावेळेसची भूमिका होती। तो विषय संपला, निवडणूक संपली, तो विषय संपला, आता आम्ही सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विरोधात देखील रस्त्यावर असू। नमस्कार, मी नवनाथ वळून, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, जनहित पक्ष। आज मी मकरंद भाऊ पाटे, दिलीप शेठ खिलारी, तानाशेठ डुंबरे, डुंबरे बाबा, सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी या ठिकाणी आम्ही चाळकवाडी टोलनाक्यावर जमलेलो आहोत। महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे। आज 22 कोटीचं जे टेंडर निघालेलं आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी, माझं प्रशासनाला टोलनाक्याला एवढंच निवेदन आहे की ते खड्डे चांगल्या दर्जाने आणि व्यवस्थित बुजवावे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, नाहीतर 8 दिवसाचा अल्टिमेट आम्ही दिलेलंच आहे। 8 दिवसानंतर हा टोलनाका कसा सुरू राहतो हे आम्ही पक्षाच्या वतीनं दाखवून देऊ त्यांना। जय महाराष्ट्र, जय मनसे। मी किरण मुळे आहे, फटा शहराध्यक्ष। आता सगळ्यांनी सांगितलं की 22 कोटीचा या टोल नाक्याला निधी उपलब्ध झाला, तर 22 कोटीचा जर निधी उपलब्ध असेल तर रस्त्यावर खड्डे काय, हे खड्डे का बुजवत नाही? आळ्याला आपल्या स्टँडसमोर इतका मोठा खड्डा आहे, त्याच्यामध्ये एक गाडी अडकली होती, त्या GCB गाडीला मागून धक्का मारून ती गाडी पुढं घेतली। असं प्रत्येक ठिकाणी तर खड्डे लागले तर प्रत्येक GCB बोलवायचं का? मग यांनी काम काय करायचं? फक्त रस्त्याची कामं करायची, 4-5 महिन्यांनी परत खड्डे। कामं चांगली केली पाहिजे, जर कामं चांगली केली नाही तर सर्व मन सैनिक आत्ता तरी एवढे पुढच्या याच्यात ट्रिपल किंवा चौबल असणार आहे, हा टोल नाका बंद करणार। त्यांना निवडून दिलं, त्यांची जोखीम नाही? त्यांची जोखीम आहे, जे त्यांनी पण या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे। कोणी असो मग, तेरी भी चूप, मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका। तेरी भी चूप, मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका। तेरी भी चूप, मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका। महाराष्ट्र निर्माण सेनेचा जय असो, महाराष्ट्र निर्माण सेनेचा जय असो। मकरंद भाऊ आगे बढ़ा, हम तुम्हारे साथ हैं। मकरंद भाऊ आगे बढ़ा, हम तुम्हारे साथ हैं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।